मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इयत्ता 8वी विषय इतिहास, घटक क्रमांक 2 युरोप आणि भारत। आपण मागील भागामध्ये पाहिलं इसवीसन 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस हा भारताकडे येणारा जलमार्ग शोधत असताना अमेरिका खंडाचा शोध त्याला लागला आणि त्या ठिकाणी अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष अमेरिकन खंडाकडे वळवले, अमेरिका खंडाकडे आपले लक्ष वळवले आणि मग साम्राज्यवादी असलेले हे युरोपीय देश यांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश आपल्या ताब्यात घेतले आणि त्या प्रदेशावर आपल्या वसाहती स्थापन केल्या। वसाहती म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी त्यांचे सैनिक राहण्यासाठी पाठवले आणि तो प्रदेश ताब्यात घेतला आणि त्या प्रदेशाचा कारभार ते स्वतःकडे घेतला, यालाच वसाहती स्थापन केल्या असे म्हणतात। इंग्लंडने काय केलं, तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या। 13 वसाहती स्थापन करून त्या ठिकाणी त्या प्रदेशाचा ताबा घेतला आणि कारभार करू लागला। सुरुवातीला त्या ठिकाणी वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होते, परंतु पुढील काळामध्ये इंग्लंडच्या ब्रिटिश पार्लमेंटने त्या ठिकाणी वसाहतीवर जाचक बंधने लादली, तसेच कर लादण्यास सुरुवात केली आणि मग कर लादला, त्यामुळे त्या ठिकाणी अमेरिकन वसाहतींचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी नष्ट झालं। मग या इंग्लंडच्या कारवाईला त्या ठिकाणी अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने विरोध करायला सुरुवात केली, विरोध वाढत गेला। त्या ठिकाणी विरोध वाढत गेल्यानंतर इंग्लंडने अमेरिकन वसाहतीविरुद्ध युद्ध पुकारले आणि युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकन स्वातंत्र्य प्रिय जनतेने त्या ठिकाणी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून इंग्लंडच्या सैन्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली। या युद्धामध्ये त्या ठिकाणी अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये अमेरिकेच्या सैन्याचा विजय झाला, जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या सैन्याचा पराभव केला आणि अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं। ही घटना इतिहासामध्ये अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते। यातूनच अमेरिकेचं एक नवीन राष्ट्र, नवीन देश त्या ठिकाणी अस्तित्वात आला, त्याचंच नाव अमेरिकेचे संयुक्त संस्थाने नावाचा हा देश। हा देश संघराज्य शासन पद्धती असलेला देश, लिखित राज्यघटना असलेला देश आणि लोकशाही व्यवस्था असलेला हा नवा देश त्या ठिकाणी निर्माण झाला। अशा प्रकारे बालमित्रांनो अमेरिकेचे स्वातंत्र्य आणि या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहे।